नमस्कार मंडळी, नवीन एक बैल पळायला लागला का नाही की चर्चा होत असते. आता एक चर्चेत असणारा बैल आहे, सासवडचा सोन्या. विचारूया काय आहे, कशामागे त्याची कहाणी काय आहे, कुठून घेतला आहे सासवडचा सोन्या. सोन्या आपण बारामती शेजारी शिरसने गाव आहे, त्या शिरसने गावातून घेतलेला आहे. बर, किती फायनल झालेत आत्तापर्यंत सोन्याने? आत्तापर्यंत 13 फायनलचा मानकरी आहे. एक नंबर? एक नंबर नाही झाला, पण 2 नंबरचा 2 वेळा झाला आहे. 3 नंबरचे 3 ते 4 वेळा झाल्यात. एक 4-5 ठिकाणी फायनलच झाली नाही. हा, असा एक 13 गुलालाचा मानकरी आहे सोन्या. मोठी मोठी मैदान सांगा कुठं कुठं झालंय. सोन्या चर्चेत आला कोरेगावला. कोरेगाव आदत बैल मैदानात डबल सेमी पळून सेमी पास केला आणि फायनलला जरा गाडी लॉबी झाली, म्हणजे त्यामुळं फायनलचा मानकरी झाला. त्याच्यानंतर शिरवळमध्ये एक राहिला, नंतर विट्याला राहिला दोनदा, त्यात 2 नंबरचा मानकरी झाला सोन्या. विट्यात एक म्हणजे गुलालात असतो बैल, कायम गुलालात बैल. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. सगळ्यात महत्त्वाचं या बैलाचं प्युअर खिलार. प्युअर म्हणजे खिलार बैल आणि आमचे मित्र आहेत रवी रणवरे म्हणून, त्यांच्या बंधूंचा खोंडे रणवरे शिरसनेचे आहेत. त्यांच्या कितीला घेतलेला आहे हा? आपण जेमतेम 95,000 रुपयाला घेतलेला आहे. होय, अगोदरच पळत होतं का? शिकवलं नाही आहे त्यांनी, म्हणजे ट्रेनिंग दिलं होतं, पण एक दोन मैदानं पळवला होता, नंतर आपणच त्याचं पूर्ण शिक्षण वगैरे सगळं दिलं. कसं आहे धावणीला, कसं आहे? एकदम रागीट बैल आहे, एकदम रागीट. किती जण लागते ते मग धराय? कमीत कमी 4 जण तरी असतो आम्ही. हा ना, कंटिन्यू 4 जणांशिवाय तो आत काढत नाही, बाहेर काढत नाही, पळून जातो. कंटिन्यू लागतं ना. काय वैशिष्ट्य आहे तिथं पळण्यातलं? पळण्याचं तो आहे ना, चारही खांदी पळतो, दोन्ही खांदी आतून दोन्ही खांदी बाहेर. नाही पब्लिक तर ठाम, पब्लिकनी पण पळतो आणि गाडी उत भरपूर आहे. बर, मित्रांनो सोन्या थोडं म्हणजे आपण म्हणतोय बुसतो वगैरे केले माणसं? नाही नाही, तसं काही करत नाही. हा हो का? हो, एकदम म्हणजे पब्लिकला घासून सुद्धा पळतो. बर बर बर, तुम्ही काय करता? माझी पिकअप आहे, पिकअपचा व्यवसाय आहे. मित्रांनो आणि एक टुरिस्ट कार आहे आपली. एकच आहे का पिकअप? हो, एक पिकअप आणि एक इर्टिगा गाडी आहे, ती टुरिस्टला लावलेली आहे आपण. होय, किती खर्च येतो याला महिन्याला? खर्च आता भरपूर होतो, पण ते आम्ही काढतच नाही. किती? नाही बरोबर, स्वतःच्या पहिला खर्च काढत नसतो. तर एक पैशात सांगा, तरी जेम ते 25,000-30,000 रुपये महिन्याला लागतात. वायदीला किती रुपये घालावले? वायदी 1 रुपया दिला नाही आपण कोणाला. घेतलाय? घेतला पण नाही कोणाकडून कधी. बर बर, आता किती जणांची टीम आहे तुमची? ही सगळी टीम असते? हा, जवळजवळ इथं मैदानात 15 जण आहेत आणि घरी 25-30 जण असतात. बर, थांबा त्यांना त्यांच्याशी बोलतो. काय नाव तुमचं? निलेश बांडोलकर. तुम्ही काय करता सोन्या बरोबर? सोन्याला मी सुट्टी मेकर आहे, सोडायला असतो. कसं आहे सुट्टीला? कसं आहे सुट्टीला? एक नंबर आहे, जरी चुकून जरी हातात राहिला तरी असा निघून जाणारा बैल आहे. एक नंबर सुट्टीला उभा राहिला आहे, चालणारा बैल आहे. खाली सुट्टीला जास्त तडाखा आहे, म्हणजे सुट्टीला जास्त कमीत कमी अर्ध छकडं तरी टाकतो गाड्यांना, एवढा तळ आहे बैलाला. काय अजून शरीराचं काय वैशिष्ट्य? ते लय असा मोठा बैल नाही, आटोपशीर आहे. हो, आटोपशीर आहे, मोठा नाही, मापात आहे, पण रागिष्ट लय. गाडी जर रांगावं असेल तर सोडणार नाही, पब्लिकला जरी असेल तर आतल्या बैलाने टिकायचंच, एवढा स्पीडचा बैल आहे आपला. वय काय आहे आता? आता 3 वर्ष, 3 साडे. दातात सांगायचं म्हटलं तर? दातात आता 64 झालाय. 64 आता 64, म्हणजे तसा वय कमी आहे अजून. हो, कमी. बरं, आता अजून ह्यांच्याकडे जातो. आता हे टुरिस्ट व्यापार करताय, हे करताय, तर एका मैदानाला खर्च आपण पकडू, एका मैदानाला किती खर्च होतो तुम्हाला? एक मैदान पकडलं असेल तर एक मैदान साधारण 10,000-11,000 रुपये खर्च होतो. पण आपला बैल असा आहे की तो जास्त खर्च होऊन देत नाही आपल्याला. म्हणजे कळलं नाही का कमी करत? एक दोन मैदान जरी फेल गेली तरी तो तिसऱ्या मैदानात गुलाल घेतल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे ते जी हे बसून जात, म्हणजे त्याचा तो खर्च काढतो. काढतो बर, नाहीतर मग तसं बैलगाडा आहे तसं अवघड आहे. कारण कशा सगळ्या गोष्टी खर्चिक बी तसा कळ आहे, कारण जेवढं घरी आपण आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठं बैल पळवायचा कुठं नाही, किंवा मोठ्या मैदानात कोणत्या पद्धतीत आपण पायरा झाला तर जायचं का नाही,
असं नियोजन केलं तर काहीच अवघड नाही आहे तसं. पायऱ्याला अडचणी येतात का? पायऱ्याला शक्यतो थोड्या फार अडचणी आल्या, पण लय जास्त काय आल्या नाही. कुठल्या अडचणी आल्या? काय होतं, जेणेकरून आपण ज्या वेळेस खोंड पळवत असतो त्यावेळेस मोठी नावाजलेली बैल आपल्याला घालायची असतात, पण ते नावाजलेल्या बैलांना आपलं खोंड माहीत नसतो. त्यामुळं आपण थोडेसे आपल्या बरोबरीच्या बैलात पळून आपलं स्किल दाखवलं, आपल्या बैलाचं स्किल दाखवलं, तर ऑटोमॅटिक मोठी बैल आपल्याला बैल द्यायला सुरू करतात. बरं मित्रांनो, हे शिकण्यासारखं आहे. बैलगाडीचे मालक आहेत स्वतः, म्हणजे छोटे छोटेच पैरे करा, पण बैलाचं स्किल दाखवलं पाहिजे तर पैरं भेटतात. येस, बरोबर. बरं, आता तुम्ही सांगताय की स्किल दाखवाय, सुरुवात केल्यानंतर ह्याला पैरे भेटायला लागले, पण तरी हा टॉपच्या म्हणजे आपण टॉपचा बैल असतात ना, जी काय काय पहिली फळी आपण सगळी मोठे बैल त्यात पळताना का दिसत नाही, का पैराच भेटत नाही? तो काय होतं, आम्ही जास्त मोठ्यांकडे जातच नाही, आणि जेणेकरून जे आपल्याला बैल देणारे त्यांच्याकडेच आम्ही जास्त हट्ट करतो. आता आज आपण जीवन डायव्हरांच्या सुंदरकडे, सुंदर बरे म्हणजे सुंदर सारखे भरपूर एका मैदानाची मुलाखत नाही, किंवा आमच्या भागातला चेंडू बैल पळतो, त्याच्यानंतर एक कारव्याचा पॉवर म्हणून बैल पळतो, परत अशी म्हणजे आपले राजू शेठ जवळीकरांचा हरण्याभर पळतोय, म्हणजे असंख्य अशी चांगली चांगली बैल आहेत, पण ते आपल्याला समजत नाही की म्हणजे लोकांना कळत नाही की ही बैल पण पळतात, आपण त्यांच्या बैलावर पळून राहिलेलो आहे फायनलला, असा विषय. काय तुमचं निरीक्षण काय आहे, जर समजा एक बैल पळत असेल, सगळ्यांचं मत असतं की नाही पैरच नाहीत भेटत, तर चांगलं पैरं भेटायसाठी आता मी याला बघितलं नाही की म्हणजे आपण आत्ताच बोललो की पहिल्या फळीत पळाला आहे मोठ्या असं म्हणून आपण प्रसिद्ध बैलत, जे नवीन उदयाला आले त्यांच्याबरोबर पळतोय, तर पैरं करायचं असेल टॉप, म्हणजे तुम्ही तर करत नाही, पण काय वाटतं, ऑब्झर्वेशन काय आहे तुमचं, निरीक्षण कसं होतं? आपला बैल पळल्याशिवाय सुद्धा मोठी बैल देणार नाहीत ना, ज्या वेळेस आपला बैल पळताना दिसल तर ते ऍटोमॅटिक आपण फोन केल्यानंतर विचार करणार ना आपला सुद्धा, आणि ज्या वेळेस विचार करणार त्यावेळेस आपल्याला नक्की पैरा देणार ते. पहिल्यांदाच नाव सोन्या होतं? हो, पहिल्या त्या पहिल्या मालकाचंच नाव सोन्या होतं, आणि तेच आपण कंटिन्यू केलं. घरची कशी बघतात बैलगाड्याच्या नादाकडे? घरच्यांचा थोडा विरोध आहे, पण जास्त असा नाही आहे काय, कारण की त्यांना माहिती आहे काय सोन्या म्हणजे कसा होता विषय. आता आपल्याकडे एकच बैल आहे, अगोदर आपल्याकडे 5-6 बैल होती, पण आपण पूर्ण कमी करून एकच बैल आणि आपल्या देवच कॉन्सन्ट्रेशन केलंय. कारण तुम्हाला काय विचारतोय, तुमचा व्यवसाय आहे म्हणजे टुरिस्टचा व्यवसाय, तिथं कंटिन्यू ऍक्टिव्ह राहणं महत्वाचं आहे, तिथं उपस्थित राहणं महत्वाचं आहे, कसं करता येईल नियोजन? काय होतं, आपण आपल्या गाडीवर एक पोरगा आहे टुरिस्टवर एरटिगावर, तो बघतो, आणि पिकअपवर मी स्वतःच बघतो, आणि बैलाला जवळजवळ आपली सगळी पोरं म्हणजे जर आपण गैरहजर असेल तरी सगळी ती हँडल करतात, आणि माझा छोटा भाऊ आहे अक्षय भांडवलकर म्हणून, तो बैलाचे काळजी घेतो संपूर्ण घरी. आता समजा एखाद्या बैलगाडी मालकाला तुमचा पैरा पाहिजे असेल, तर तुम्ही काय सांगाल की हे पैरा पाहिजे असेल तर ह्या गोष्टी असल्या तर आम्ही देऊ? नाही नाही, आपण तर म्हणजे कुणाला नाराज करत नाही, सगळ्यांनाच देतो बैल, पण काय होतं आपण पण जसं थांबलोय तसं त्यांनी पण थांबलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण नक्कीच विचार करतो. बरं, अजून कोण बोलणार, तुम्ही काय करता? काय नाही, बंधूच आहे त्यांच्या. आम्ही सगळे बंधू? नाही, चुलत. चुलत. कसं पाहता बैल पाळणार, तुम्ही काय करता? पोल्ट्री व्यवसाय. बर बर, म्हणजे शेतीपूरक व्यवसाय. किती आहेत कोंबड्या पोल्ट्री मध्ये? पोल्ट्री 7,000 पक्ष्यांची आहे. 7,000? वा, म्हणजे त्या पणाने मोठे. मग कसं काय बैलगाड्या शेतीशी म्हणजे आपण कनेक्ट खेळ आहे, तसंच तुम्ही जे करताय पोल्ट्री तेही कनेक्ट आहे. कनेक्ट. तर कसं म्हणजे वेळ भेटतो का बैलगाड्या वगैरे बघायला? कसं नाद हा म्हणजे कसं रक्तात असावं लागतो. रक्तात नाद असला की आपण त्याला वेळ काढतो. आता सगळं घरी शेती आहे, पोल्ट्री आहे, पण त्यातून आपण वेळ काढून आपण शेतीसाठी आपलं मनोरंजन इथं वेळ मित्र भाऊ पाहुणे सगळे भेटतात, त्यातून आनंद मिळत जातो. आता घरून निघतानीच एकमेकांचे फोन होतात की उद्या आपल्याला जायचे, कशा पद्धतीने जायचं, कसं नियोजन, त्या नियोजन पद्धतीने सगळे जण आपली मित्रमंडळी सगळी निघतात. आता मी पुन्हा यांच्याकडे जातो, मला सांगा की आता पळतोय सोन्या तर पळतोय सगळ्या गोष्टी, यश म्हणजे असं आपण म्हणू एकदम भेटण्यापेक्षा स्टेपनं भेटतंय, तर काय अपेक्षा काय तुमच्या अजून, म्हणजे कुणावर पळायची इच्छा आहे किंवा का? मी प्रश्न विचारतोय माहिती आहे का, काय काय लोक बघतात अशा खूप लोकांच्या मुलाखती बघून पैरे झालेत, तुमची कोणावर इच्छा आहे की ह्या बैलावर पळायचे? आम्हाला तसे आपले भरपूर बैल आहेत, पण विषय कसा होतो आपण पळल्यानंतर गाडी पळली पाहिजे पूर्ण. पण कोणावर पळल असे चांगली वाटते? चांगली गाडी आपली मथुरवर पळल राहुलबाईंच्या.
आणि परत तुम्हाला सांगतो बब्यावर पळल बुलढाण्याच्या आता जो पळतोय त्या दोन बैलांच्या बरोबर पूर गाडी पळल आपली आपला बैल म्हणजे दोन्ही गांधी पळतो पण डावीने फुल स्पीड असल्यामुळे ही बैल दोन्ही उजवीची आहेत. कारण काय माहितीये का, मी तुम्हाला सांगतो डावीची आत्ता बैल खूप कमी आहेत त्या मनाने जर पाहिलं तर, त्यामुळे त्याला ती जागा भेटते. बरं आता जाता जाता शेवटचा प्रश्न घेतो, परत आपण कधीतरी त्यांच्या धावणीवर जाऊया. घरच्यांची भूमिका कशी आहे, म्हणजे आपण सगळं बघतोय तुम्ही पळताय आपला छंद आपण करतोय, घरच्यांची स्त्रीवर्गाची भूमिका कशी असते? कसं होतं आपली परिस्थिती काय जमतेमच आहे त्यामुळं घरचे थोडे विरोध करतात, पण आपण यश मिळवत राहतोय त्यामुळं घरच्यांना माहितीये की ह्याच्यापासून तोटा होत नाही आपला, फायदाच होतोय. आणि आमच्या पोरांना म्हणजे जे आमचे प्रणव म्हणा राहुल हे आमचे आत्ते भाऊ आहेत किंवा आमचा अमित हा मयूर आहे कुंडलिक ड्रायव्हर आहेत आमचे हे निलेश आहे आणि आमचे रवी शेट आले नाहीत अजून म्हणजे जे आपण बंधू मानतो त्यांना ते आले नाहीत. हे आमची एक टीम आहे, हे आम्ही संपूर्ण जण मिळून खर्च करतो, असं कोणी एकटा वगैरे मिळून करतो. म्हणजे जो ज्याच्याकडे पैसे असतील त्यांनी खर्च करायचा त्या दिवशी. पण बक्षीस आलं तर वाटून बी घेतलं नाही, बक्षीस आलं ना कि ते म्हणजे वाटून वगैरे काय नाही ते सगळी मलाच देतात. मैत्री तू याकडेच ठेव, बैलगाड्यात ही नाते संबंध असतात. फक्त कसा विषय होतो अडचणीला ते 100% माझ्या मागे उभं राहतात. परत आमचा एक भाऊ आहे ते म्हणजे ते ऍक्टिव्ह इकडे येत नाहीत पण ते घरणी वगैरे सपोर्ट करतात आम्हाला. किती लोकांची टीम आहे? तशी आहे ना इथे वर्क करणारी 15 जण आहे आम्ही, पण भरपूर साथ देणारी आहेत घरी माणसं. वा मित्रांनो, सोन्या तर पळतोय पण टीम बी असते, जसं मी प्रत्येक मुलाखती सांगतो. आता सोन्या पळत राहील चांगल्या चांगल्या पायऱ्यात पळेल, आणि जो बैलाचा एक क्रम असतो म्हणजे आपण म्हणू पायऱ्या असतात तर त्या पायऱ्यानुसारच सोन्या जातोय. एकदमच एका मैदानात यश मिळवण्यापेक्षा हळूहळू यश मिळवत तो चाललाय. त्याच्या जो एकंदरीत त्याचं नाव आहे सोन्या, तर त्या सुवर्णपणाकडे चाललाय, तर त्याचं सोने पण वाढत राहो अशा शुभेच्छा देतो. जाता जाता काय सांगाल? तुमचे खूप खूप आभार सर्वात पहिले, आणि आपण एक दोन वेळाच भेटलेलो, तुम्ही म्हणलेला मुलाखत काय घ्यायची, पण मी पण तुम्हाला म्हणलेलो की योग्य ठिकाणी मुलाखत देईल तुम्हाला, आणि आज चांगल्या पैऱ्यात आहे आणि आज हो गाडी पण भरपूर पळाली आहे. मी मुलाखतीत म्हणजे माझं असं असतं ज्याचा बैल थोडा पळतो, आणि मी नेहमी वाक्य म्हणतो बैलाचा आर्थिक स्तर पाहिला जात नाही, त्या बैलाचा पाळण्याचा स्तर पाहिला जातो. आज सोन्या पळतोय म्हणून मी तुम्हाला शोधत आलो. मी जाता जाता हा विचारतोय की ज्यांना पायरा पाहिजे असेल तर काय त्यांना काय सांगाल? तुमचं बैल जर 100% उजवीनी चांगला पळत असेल तर 100% देणार तुम्हाला. बघा मित्रांनो, ह्या वाक्यावरच ही मुलाखत संपूया. सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा जर त्याला एक बैल असेल तर आम्ही 100% देणार आहे असं म्हणणं आहे सोन्यांच्या मालकाचं. पुढच्या प्रवासाला शुभेच्छा, आणि असंच यश मिळत राहू. धन्यवाद.